मम्मीला किती वेळा सांगितलं बाई आराम कर पण ऐकतच नाही. सकाळपासून आपला चिवड्याचा डबा भरला का, लाडू नीट बांधले का, हे असंच कर तसंच कर, तयारी झाली नाही झाली आम्ही दोघी जणी करतोय तरी हिला आराम नाहीच. सारखं आपलं तुझ्या जाण्याची काळजी. बाजूला डॉक्टर त्यांना बसू दे. दम्याचा त्रास वाढलाय यांचा, गेल्या काही दिवसात फार दगदग झाले का यांची? हो म्हणजे थोडी झाली. त्यामुळेच इथून पुढे धावपळीच काम करू द्यायचं नाही. काही काळजी करू नका, आपण गोळ्यांचा डोस वाढवूया पण ते औषध काही झालं ना तर वेळेवर घ्यावं लागणार. रेखा नीतू तुम्ही काकूंकडे लक्ष द्या, मी आलेच का? अपूर्वा तू मुंबईला जा, तुझी बस. काकू तुम्ही शांतपणे झोपा, मी बघते काय करायचं ते. तुम्ही आता आराम नाही केला ना तर मी मुंबईला नाही जाणार. पुन्हा त्रास झाला तर हॉस्पिटलला घेऊन या. बरं येतो मी. थँक्यू. बरं झालं तू लवकर आला. चल काय रे, काय झालं, काय म्हणले डॉक्टर, कशी आहे सोनबाईची तब्येत? म्हणे काही टेस्ट वगैरे करायला सांगितलं काही? नाही टेस्ट नाही आता सांगितली काही, पण आराम करायला सांगितलंय. मग आता कामाची कुठलीच दगदग नको, 8-10 दिवस तरी पूर्ण पडून राहायला सांगितलं. सोनबाई दवाखान्यात जायला तयार नाही, काहीतरी जुजबी औषधं घेत राहते. असंच करत राहिले तर आजार बळावल्याशिवाय राहिलोय. सगळी माझीच चूक आहे. दवाखान्यात चल म्हटलं तर पैशाच कारण पुढे करायची, खर्च होते म्हणून चाल ढकल करायची. मी पण तिचंच ऐकत गेलो, मागेच तिला नेलं असतं तर. आता डॉक्टरने काय सांगितलंय, कुठेही हालचाल करायची नाही, 8 दिवस विश्रांती घ्यायची. पण नाही होईने ऐकणार नाही, काय ना काहीतरी कारण काढणार आणि स्वतः उभारून सगळी कामं करणार. आता गणपती येणार आहेत, आमच्याकडे गौरी बी बसतात. दरवर्षी वहिनी स्वतःच्या हाताने गौरी गणपतीचं सगळं करतात. मॅडम ती औषधाची चिठ्ठी द्या की नाही जायची तुमच्यावर मुंबईला. बरं चला आता मी स्टँडवर सोडतोय तुम्हाला. काय आधीच उशीर झालाय, बस आहे तुमची, तुम्ही किती वेळ वाट बघणार आता? चला. हा काय झालं? मी मुंबईला जात नाही. जात नाही म्हणजे? बस आहे तुमची आता. ही बस सुटली तर दुसरी मिळेल. मला काकूंना या अवस्थेत सोडून जाता यायचं नाही. अगं पुरी पहिली नोकरी आहे तुझी, आम्ही आहोत की सगळे तिची काळजी घ्यायला. तू नको थांबू, जा बाळा जा. नाही नाना, माझ्याने शक्य नाही होणार. पण पोरी उद्या जाऊन तुला हॉटेलला रिपोर्टिंग करायचंय ना. पहिल्या टायमाला गेली नाहीस तर नोकरी जाईल तुझी. मी तू रेखा आहेत की तिच्या मदतीला? हो काका, माझं इथे थांबणं गरजेचं आहे. अपूर्वा माझा ऐक, एवढा काही मोठा प्रॉब्लेम नाहीये. ते काहीही असो पण मी जाणार नाहीये. मला मुळातच पटत नाहीये जाणं, मी इतकी स्वार्थी नाहीये. एकदा काकूंना बरं वाटलं ना की मी नक्की जाईन, आय प्रॉमिस. पण प्लीज सध्या मला जायला सांगू नका, त्यापेक्षा मी इथे राहिले तर त्यांना मदत करता येईल. मला माझं फायनल डिसिजन झालंय, मी जात नाहीये आणि आता यावर चर्चा नको. हो पण मुंबईला नोकरी आहे तुमची मॅडम. नोकरी नंतरही करता येईल, त्याची चिंता नाहीये मला. अगं पोरी सुनबाईची तब्येत बरी नसताना तू मुंबईला गेलीस, नोकरी केलीस, तुला कोण भी स्वार्थी म्हणणार नाही.
तू मुंबईला जाऊन नाव कमवलंस, मोठी झालीस तर आम्हाला जास्त अभिमान वाटेल ना। सध्या काकूंची तब्येत जास्त महत्वाची आहे, माझं फायनल झालंय, मी जात नाही। मी त्यांना फोन करून येतो। तू जरा समजावून सांग की हे असं तडकाफडकी निर्णय घेणं बरोबर नाही। मी बोलतो लगेच जाऊन त्यांच्याशी। बरं, ते औषधाची चिठ्ठी माझ्याकडे दे, मी औषध आणतो। मी आलो। हॅलो, हाय, या आय एम अपूर्वा करमरकर देसाई। हो, आय नो उद्या जॉईनिंग आहे माझं, ॲक्च्युली त्याच संदर्भात जरा बोलायचं होतं तुमच्याशी। मी उद्याऐवजी जर का काही दिवसांनी जॉईन झाले तर चालेल का? म्हणजे माझ्या घरात जरा प्रॉब्लेम झाला आहे, त्यामुळे काही आठवड्यांनी मी जॉईन झाले तर चालेल। हो, आय नो तुमची ऑफर खूप चांगली आहे, पण सध्या माझ्या फॅमिलीला माझी जास्त गरज आहे। मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, प्लीज माझं ऐकून घ्या सर। मी ठीक आहे, मी तुम्हाला रिक्वेस्ट करू शकते बस, पण आता तरी काही होत नसेल तर आय एम सॉरी, मला नाही जमणार। हो सर, मी येत नाही आहे। थँक्यू, तुम्ही एवढी मोठी संधी दिली मला, त्याबद्दल थँक्यू सो मच। या, बाय। अहो काय केलं ते मॅडम तुम्ही, त्यांना फोन करून मला जमणार नाही असं सांगून पण टाकलं। तुमच्यासाठी ही नोकरी किती महत्वाची आहे घरातल्या सगळ्यांना माहिती आहे। मुंबईला जाऊन मोठ्या हॉटेलात काम करायचं हेच स्वप्न होतं नव्हतं तुमचं, त्याच्यासाठी तुम्ही घरातल्यांशी भांडलात, वेळ पडली म्हणून घर सोडलं, खोटा साखरपुडा केलात, काय काय नाही केलं, आणि आता त्याच स्वप्नाला असं दूर लोटून देत आहे तुम्ही। तुम्ही जायला पाहिजे खरं तर। मला नाही जाता येणार का कळत नाही आहे तुम्हा लोकांना। माझ्या मदतीला तुम्ही सगळे धावून आलात, हो ना? मग आता तुम्हाला माझी गरज असताना मी कसं जाऊ शकते? माणूस आहे रे मी, काकूंना किती त्रास होतोय माहितीये ना तुला, त्यांना अशा अवस्थेत मी सोडून जाऊ शकत नाही। पुढचे काही दिवस हे घर मी सांभाळणार। थँक्यू। थँक्यू, आता तुला माझी सवय लागलीये थँक्यू बोलायची। चल जेवणाचं बघते मी। अरे बस नको आता, बस झालं रे। अगं मम्मी दोन चार घास तरी खाऊन घे की, औषध घ्यायचे नव का? विजा वाजले किती रे? तुला काय करायचं, किती वाजले काय वाजले, अजिबात घड्याळकडे बघायचं ना, सांगून ठेवतो। अरे असं कसं बाबा, घड्याळावर घर चालतं। काकू तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, कुणाला कधी कसं काय द्यायचंय ते सगळं मी बघेन। बरं झालं तू थांबलीस, मनाला एक आधार झाल्यासारखं वाटलं बघ। मम्मी तुला फक्त ना निमित्त लागत असते, तर बोलणं कमी कर, दोन चार घास खाऊन घे आणि जरा का बडबड कमीच कर, मी म्हणते। अरे वैर माझ्या अंगरी यंग मॅन। मम्मी तुझं आपलं काहीतरी चालू आहे। हा मग सारखं कसं रागवतो, नाही का अपूर्व? हो मग, मगाशी मला पण रागवत होता मुंबईला नाही गेली म्हणून। खरं आहेच अँग्री यंग मॅन। अरे देवा लाजतोय बघ कसा। लाजत नाही, मी हसतोय फक्त। बरं बरं बरं, राहू दे राहू दे। आता याचं नाव ना अँग्री यंग शाय असंच ठेवणार आहे मी। शाय शाय म्हणजे लाजरा शाय। नाही ग मम्मी, तुम्ही उगा आयडिया देऊ नका तिला। पटकन खाऊन घे गोळ्या घ्यायचे। काय झालं? वरती बघ वरती बघ वरती बघ वरती बघ। ठीक आहे मम्मी, पाणी पिऊन घे। पाणी संपलंय, मी आणते भरून। दादा खाली चल की। कशाला? अरे खालती चल की, सांगते सगळं। कशाला पण? अरे ती ही आली खाली।
कोणी? तू चलून बघ की खाली, मला काय माहिती। बस चल थांब। नीतू कोण आले बाहेर? निकिता आली। ती कशी काय आली, तिचं काय काम आहे? तिला दादाशी बोलायचे। माझ्याशी? माझ्याशी तर काय बोलायचे तिला? तर मला काय माहिती, खालती चालून बघ की। निकिता आली म्हणजे नक्कीच तिचं काहीतरी काम असणार, नाही तर इतके दिस चावण्याचं घर आठवलं नाही तिला। थांब मीच येते। नाही 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 मम्मी, पडून राहा, आराम कर शांतपणे, मी खाली जाऊन बघून येतो काय ते। चल ग ये जा, तू थांब इथंच। नीतू आत पाठवून दे तिला, तिला जे काय बोलायचं ते माझ्या समोर येऊन बोल म्हणा। अगं मम्मी कशाला, मी खाली जाऊन बघतो, आपल्याला कुठं काय माहिती तिला काय बोलायचंय। मला तेच बघायचंय तिला काय बोलायचंय। तू पण इथं थांब, मी पण इथं थांबते, आपल्या समोर बोलायचंय तिला। नीतू सांगितलेलं ऐकायचं नाही भाई तुला, जा तिला पाठवून दे। आहे ना ग विजय? होय आहे की, त्यानं बोलवलं तुला, जाऊ। बरं कशाला, त्याला जे की म्हणाव खाली, आता निकिता ही तर आहे ना, हवं तिला आणि कुठं वर घेऊन जातीस? आबा हो त्याला नाही येता येणार, मम्मी म्हणले की निकितालाच काय ते येऊन बोलू देत, तू जा की बर। आत्या काय झालं, तब्येत बरी नाही का? काय रे विजय काय झालं? नाही मम्मीला जरा दम्याचा त्रास होतोय, म्हणजे होत होता, आता बरी आहे ती। बापरे, पण मग डॉक्टरकडे नेऊन आणलं का? नाहीतर आपण जाऊ शकतो, माझ्या ओळखीचे डॉक्टर आहेत, स्पेशलिस्ट आहेत। निकिता तुझं कसं काय येणं झालं? नीतू म्हणत होती विजय बरोबर तुला काहीतरी बोलायचं आहे, बोल की, जे बोलायचं ते बोल। मला माहितीये तुला माझी किती काळजी आहे ती। आत्या खर तर विजयला शुभेच्छा द्यायला आले होते मी, त्याच्या आयुष्याची नवीन सुरुवात होतीये, मनात आलं जे झालं ते झालं, त्याचं ओझं डोक्यावर घेऊन आयुष्यभर कुठे राहायचं नाही का? मी जे काय वागले म्हणून तुम्ही माझ्या आई बाबांना बोलवलं नाही ते अगदीच समजू शकते मी, आणि आम्हाला त्याचा रागही नाही, उलट विजयचं सगळं चांगलं झालं याचा आनंदच आहे। माझं काय चांगलं झालंय? विजय आता मुद्दाम असं म्हणू नकोस, हा तुला काय माझ्या तोंडून वदवून घ्यायचंय का? नाही म्हणजे काय वदवून घ्यायचंय आम्हाला पण कळलं तर बरं होईल। खूप सुंदर आहे तुझी बायको, आत्या खूप छान सून मिळाली आहे तुम्हाला, त्याच्या नशिबातच होत हे स्थळ, आणि मला खरंच खूप आनंद झाला। कोण कुठे हे काय ही? अगं तुमच्या दोघांचं मनापासून अभिनंदन, आत्ताशी मोकळ्या हाती झाले, पुढच्या वेळेला गिफ्ट नक्की आणेन। निकिता तुला कोणी सांगितलं इजेचं लगीन झालं म्हणून? तुला काय लग्न पत्रिका मिळाली होय? नाही पण मी बघितलं या दोघांना देवळात, जोडीनी दर्शन करून आले। अगं खुळे, अपूर्वा आमची पाहुणी आहे, तिला नवीन नोकरी मिळाली नव म्हणून ज्योतिबाचं दर्शन घ्यायला गेली होती, मी इजेला बरोबर घेऊन गेली, आता एकटी जाण्यापेक्षा दोघ गेले, बाकी काय बी नाही, त्या दोघांचं लगीन झालेलं नाही, आलं का लक्षात? असं होय, गैरसमजच झाला माझा। तुला सवयच आहे ना व गैरसमज करून घ्यायची, आमच्या इजेला तू नकार दिलास, तुला त्रास होऊ नये म्हणून इजयनं स्वतः सगळ्यांसमोर सांगितलं की मला लगीन नाही करायचं म्हणून, आमचा पण गैरसमज झाला होता की
आम्हाला वाटलं की त्यालाच लगीन नाही करायचं, पण खरी गोष्ट तू गेल्यावर कळली आम्हाला. निकिता, तुझा साखरपुडा झालता ना. साखरपुडा? अग काय मम्मी, तुला माहित नाही काय, तिचा साखरपुडा मोडला. बिचारीला नाही म्हणून सांगितलं. अग बाई, नाही म्हणून सांगितलं? एवढा देखना आणि हिच्यापेक्षा ऊच काय ग, प्रेम होत ना तुझ त्याच्यावर? काय बाई आजकालची पोर साखरपुड्याच्या दिवशी नाही म्हणतात. येते मी. अग थांब थांब थांब, अगं चहा घेऊन जा की आमच्याकडे आलेल्या पाहुण्याला चहा दिल्या बेगर आम्ही सोडत नाही. अगं ये नितू रेका, जा दोन कप चहा टाक जा. हा नाही नको, जाते घरी, आई थांबली असेल, तिला माहित नाही मी इथे आली. त्या पाया पडते. पाया पडून घेईन तर सुनेकडूनच, असं आंबाबाईला नवस केलता मी. निकू, अगं काय ग, गेलीस काय, आलीस काय, आणि रडायला काय झालं? अहो अहो, हॅलो हॅलो, एक दिवस तरी शांत राहता की बाहेर जेवलेला? अहो बघा ना, घरात पाऊल टाकल्यापासून रडतीय. अगं साखरपुडा मोडल्यावर कुणीतरी काहीतरी बोललेलं दिसतंय. अगं कुठे गेली होतीस तू? विजयच्या घरी. विजयच्या घरी? जे नानासाहेब चव्हाणांच्या घरी गेली होतीस तू? अगं कशासाठी, कुणीसाठी तुला तिथे जायला? पप्पा, मी काल विजयला साडीतल्या एका पोरी बरोबर देवळात पाहिलं. ते दोघं दर्शन घेऊन येत होते, मला वाटलं लग्न झालंय त्यांचं, म्हणून मी शुभेच्छा द्यायला गेले होते. पण मला तिथे गेल्यावर कळलं की ती कोणीतरी पाहुणी आहे त्यांची. तो फक्त दर्शनासाठी गेला होता, लग्न वगैरे नाही झालं काही त्यांचं. मी विजयच्या घरी गेले होते ना, तेव्हा त्याच्या बहिणीनी आणि मम्मीने खूप टोमणे मारले ग मला सगळ्यांसमोर, की कसं मी विजयला नकार दिला आणि मग माझा साखरपुडा मोडला. खूप बोलल्या ग त्या मला. अगं त्याच्याबरोबर देवळात गेलेल्या पोरीच्या जागी तू असतीस, पण नाही, तुला आमच्या मनाविरुद्ध त्या मुंबईच्या मुलाशी लग्न करायचं होतं ना. काय झालं, आईन वेळी नकार देऊन आमच्या इज्जतीचा पंचनामा केला त्यानं. निकिता जाधव? हा, म्हणजे ती मिस कोल्हापूर फायनल राऊंड वाली? अरे तीच बाबा. ती परत आलती घरात? काय सांगा लागलास बाबा? आता जे घडलं ते सांगतोय की, काय स्वप्नातलं सांगले? आणि अचानकच आली रे, कोणालाच काय आयडिया नाही. मी मम्मीच्या खोलीमध्ये बसलो होतो, तिला बरं नाही म्हणून, आणि नी तू वरती आली निरोप घेऊन. निकिता आली, तिला बोलायचं दुरेशी, आम्ही ब्लँकच झालो एकदम. म्हटलं आता काय आपलं खरं नाही, हिला काय बोलायचं असणार माझ्याशी. मग मम्मीनं वरती बोलून घेतलं तिला, तिला वाटलं माझं अपूर्वा मॅडमचं लग्न आले म्हणून शुभेच्छा द्यायला आली होती. अरे मला जे वाटलं तेच तिला वाटलं की कसला भारी सीन मिस केला राव मी. सॉरी सॉरी. मग पुढे मम्मी काय म्हणाली? रागवली नाही ती, पण लेट टोचून बोलली माहितीये. काय निकिताने मला नकार दिला त्याचा राग आहेच तिला, पण आम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटलं मम्मी असं कसं बोलली म्हणून. निकिताचा साखरपुडा झाला होता मुंबईच्या पोराशी. साखरपुडा? हा, आणि तो मोडला पण. अरे बापरे, ते पण बोलली मम्मी. अजून काय काय बोलली काय सांगू तुला. आश्चर्य काय वाटायचं त्यात? हा, अगर तुम विजय दीनानाथ चव्हाण हो तो तुम्हारी मम्मी है मम्मी, उनको कम मत समजना, वेळ आल्यावर सगळ्यांचा हिसाब चुकता करते बघ मम्मी. माहिती देखनाच तुम. हा आगे आगे होता है क्या भैया? हा, एक 200 का रिचार्ज मारोगे क्या? हा मारूंगा ना मारूंगा, क्यों नहीं मारूंगा, डायरेक्ट मारू या कार्ड से मारू? तुमको जैसे ठीक वाटता है वैसे मारो. एक काम करता हूँ, कार्ड देता हूँ, उसमें सगळं लिहिलेलं असतं आहे, 200 का एक देऊ या 100 के दोन देऊ. ए संत्या, हा कशाला येत नसले, हिंदी पाडतोय रे. ओ साहेब, तुम्ही मराठी नव का? हो मराठी. तुम्ही भी मराठी? हा मग मराठीत बोल की याच्याशी. काय चाललंय राव, दोन मराठी माणसं समोरासमोर येऊन एकमेकांची हिंदीत बोलतायत. ए संत्या, 200 चा वाउचर काढून दे साहेबांना. आता
तेच बोलले म्हणून मी हिंदीत बोललो. अहो मी जेव्हा आलो तो तुम्ही त्यांच्याशी हिंदीत बोलत होता ना, म्हणता ना मी पण बोलालो. आता माणूस बोलल्याशिवाय कळतोय जेव्हा का लांबच कळतोय हिंदी आणि तो मराठी आहे. जा बाबा जा, चुकलं आमचं. काय मर्दा. ओ विजय भाऊ. अरे यार भाजल की. पुढं काय? पुढं काय? पुढं काय म्हणजे अपूर्वा मॅडम कधी जाणार आहेत मुंबईला? हा त्या आता म्हणतात मुंबईला बरं वाटल्याशिवाय जाणार नाही म्हणून. सगळं अवघड होऊन बसले रे. त्यांनी माझ्यासमोर फोन करून मुंबईच्या नोकरीचा चान्स सोडला माहितीये. अरे बापरे. नाही तर काय, तर मम्मी दवाखान्यात जायला तयार नाही. या सगळ्यामध्ये अपूर्वा मॅडम इथं अडकून पडायला नको. अडकल्यातच किती प्रेमात. अरे घरच्यांनी किती जीव लावलाय त्यांच्यावर. हा मम्मीचा किती आधार मिळाला त्यासनी. रमल्यात नव्हते या घरात. असं अडकल्यात म्हणायचं होत तुम्हाला. तुझ्यात बी अडकल्यातच की. तू येडाय करा जरा. काही पण काय बडबडतोय. अपूर्वा मॅडम माझ्यासाठी नॉट रिचेबल गोष्ट आहे. दुकान आवरायला घे, मी शेवटचं संपवतो तोवर. बर. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.